मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर मोठा अपघात झाला. या अपघातात केमिकल टँकरनं पेट घेतला आणि 4 जीव जागीच मृत्युमुखी पडले. वर्दळीच्या दिवशी हा अपघात झाल्यानं प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. मात्र या सगळ्यात माणुसकीचं दर्शन झालं. सकाळी अपघात झाला आणि अनेक जण जागीच अडकले. सोबत आणलेलं पाणी देखील संपलं. अशातच नजीकचे गावकरी प्रवाशांच्या मदतीसाठी सरसावले. प्रवाशांसाठी पाण्याची सोय तिथल्या नागरिकांनी केली. अगदी चिमुकलेही काही मागे नाही राहिले. अंदाजे 30 फूट खोलवरून रशीच्या सहाय्यानं कॅन मधून प्रवाशांना पाणी दिलं. तळपत ऊन, सोबत पाणीही नाही. जीव मेटाकुटीला आणणाऱ्या या प्रसंगात तिथल्या स्थानिकांनी प्रवाशांना आधार दिलाय. काहींनी पाण्यासह बिस्किटाचे पुडे देखील वाटले. मुंबईला जाणाऱ्या सर्व वाहनांना मध्ये टँकर उलटल्यामुळं खूप अडचण येते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आलं आहे, वयोवृद्ध लोक महिलांना आहे ना, त्याचा खूप त्रास होतोय. कारण सर्वांजवळ ज्या पाण्याच्या बाटल्या होत्या त्यासुद्धा पाण्याच्या बाटल्या पाणी पिऊन लोकांनी संपवलेल्या आहेत. आणि ज्याला शुगरचा त्रास आहे, ज्याला बीपीचा त्रास आहे, ते खूप हवालदिल झालेले आहेत. आणि प्रशासनाचा प्रयत्न जरी चालू असेल तर आमचं एकच मागणी आहे की ज्या गाड्या मुंबईला जातात त्याचं मधलं डिवायडर, पत्र्याचं जे डिवायडर आहे ते जर तुम्ही तोडलं तर 35-40% लोक हे परत रिटर्न जाऊ शकतात. आणि तशी सोय आहे, पण एका ठिकाणी अजून असं वाटतं की 2-3 तास लागू शकतात. अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. कुणाचं नातेवाईक गेल्यानं त्यांना शेवटची भेट घ्यायला जायचंय, तर कुणाला हजला जायचंय. कारण काही असो, सगळे हतबल झालेत. महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक झालंय. गाड्या काही सरकायचं नाव घेत नाहीयेत. मात्र अशा चिंताजनक स्थितीत स्थानिकांनी मदतीचा हात दिलाय. मेरे अंकल की डेथ हो गई है, तो अभी ट्रैफिक में मैं पिछले 2-2.5 घंटे से फंसा हूँ. और पुलिस कर्मचारी अपना काम कर रहे हैं, उनका काम चल रहा है, बट जो पब्लिक को त्रास हो रहा है, प्रॉब्लम्स हो रहे हैं, उसके ऊपर जल्द से जल्द सरकार ने डिसीजन लेके वन वे पब्लिक को वन वे चालू कराना चाहिए. फ्लाइट होती, फ्लाइट एक्चुअली आमची मुंबई छत्रपती शिवाजीनगर टर्मिनल वरून आहे आमची, आणि टर्मिनल 2 वरून आहे. म्हणजे किती वाजताची आहे आमची? 5:30-6 वाजेची फ्लाइट आहे. परंतु आता हजला जाता येणार नाही. आता जेवढे पुढे गेलं त्यांचंच काम आहे, म्हणजे जायचं. आता मॅनेज झालेलं आहे तेवढं. तुम्ही अडकलात? आम्ही अडकलो, बघूयात. आता अचानक झालेला ऍक्सिडेंट आहे, प्रशासन प्रयत्न करत आहे, तरी पण अशा घटनेमध्ये प्रशासनानं ज्या पद्धतीने युद्ध पातळीवर काम करतात, पण 4-4 तास, 6-7 तास जे लोक लाईन मध्ये थांबतात, यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आज बऱ्याच जणांकडे पिण्यासाठी पाणी नसतं, किंवा 4-4 तास पाणी 1-2 लिटर थांबू शकत नाही. वयस्कर लोक असतात, त्यांचे खूप हाल होतात. अशा लोकांकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आता प्रशासनाचं काम युद्ध पातळीवर आहे, परंतु जे 4-4 तास लोक लाईनीमध्ये आहे त्यांच्याकडे कोणाचंही दुर्लक्ष झालं, सर्वांचं दुर्लक्ष झालंय. आणखी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.